पुढे पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत गुरांची तस्करी करणारं वाहन पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून पकडला आणि यावेळी या वाहनांची दोघांनी मात्र वाहनांमध्ये असणाऱ्या दोघांनी मात्र तिथून पळ काढला या वाहनांमध्ये गुरांना कोंबला असल्याच्या खाणाखुणा आढळला असून अनेक बनावट नंबर प्लेटसुद्धा आढळून आल्यात पुढे पाहूयात आश्चर्यचकित करणारी बातमी हा म्हणजे सांगलीच सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना दोन तासांच्या आत पुण्यातील वाघोली इथं कीर्तनासाठी येणं अशक्य असल्याचं पाहून आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेतला के जिथले कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना पंचावन्न मिनिटात वाघोलीला हेलिकॉप्टरने आणत भाविकांना सुखद धक्का दिला आयोजकांनी ही व्यवस्था केली हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खास हेलिकॉप्टरच्या माध्यमातून महाराजांना कीर्तनाकरता वेळेवरती आणण्यात आलं महाराजांचा सांगलीमध्ये कीर्तनाचा सा कार्यक्रम सुरू होता आणि त्यांना पुण्यातल्या वाघोलीमध्ये कीर्तनासाठी आणायचं होतं त्यांना उशीर होऊ शकतो म्हणून पंचावन्न मिनिटात हेलिकॉप्टरमधनं आयोजकांनी व्यवस्था करून त्यांना कीर्तनासाठी पुण्यातल्या वाघुलीत आणलं आहे पुढली बातमी अशी की समुद्र किनाऱ्यावर एका बोटीला आग लागली या आगीमध्ये बोट जळून खाक झाली बोटीच्या मालकाचा आसपास जवळपास जर आपण पाहिलं तर पंचवीस ते तीस लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे त्याची दृश्य आपण बघतोय कशाप्रकारे या बोटीला आग लागली बघा आणि या आगीमध्ये ही बोट जळून खाक झाली बंद केलं पाहिजे आता बातमी आहे सगळ्यांच्या चर्चेतली मृत अंजलीच्या मैत्रिणीला अटक करण्यात आलेली आहे निधीला दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे सुलतानपुरी प्रकरणामध्ये हे अपडेट पुढे आल्याचं आपण बघतोय सुलतानपुरीमध्ये कांजवाला प्रकरणातील प्रमुख साक्षीदार निधीला अटक करण्यात आली अपघाताच्या वेळी निधीही अंजलीच्या सोबत होती माहिती लपवल्याचा आणि दिल्ली पोलिसांना मदत न केल्याचा आरोप करत तिला अटक करण्यात आली आहे पुढली बातमी मध्य प्रदेशमधून मध्यप्रदेशातील रिवा इथे प्रशिक्षणार्थी विमानाचा भीषण अपघात झाला आहे हे विमान मंदिराच्या घुमटावर आदळलं आणि त्यामुळे विमानातील सिनियर पायलटचा मृत्यू झाला असून दुसरा पायलट गंभीर जखमी झाला पायलट कॅप्टन विमल कुमार चोपन्न वर्षांचे चो होते ते बिहारमधील पाटणाचे रहिवाशी होते खाजगी प्रशिक्षण कंपनीचं विमान मंदिराच्या घुमटावर आणि विजेच्या तारांवर आदळलं ही घटना चौरहाटा पोलीस ठाण्याअंतर्गत उमरी गावातील मंदिराजवळ घडली या अपघातात विमानाचा स्फोट झाला पुढली बातमी अशी की अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील